दहावीत असताना घरकुलासाठी मंजूर झालेले 30,000 अनुदान देण्यासाठी एका अधिकाऱ्याने त्याच्या वडिलांना लाच मागितली. रिक्षा चालवणारे वडील व मोलमजुरी करणारी आई आपणास 5 रुपयाचा पेन विकत घेऊन देताना 3 वेळा विचार करतात आणि चक्क 3,000 लाच द्यायची, हे त्याच्या कवळ्या मनाला खटकले, संतापजनक वाटले. त्याच क्षणी त्याने ठरवले, आपण मोठा अधिकारी होऊन हे सगळे थांबवण्यासाठी काम करायचे. त्यासाठी त्याने जीवाचे रान केले, उपाशी राहिला पण अभ्यास सोडला नाही. अखेर यशाने गवसणी घातली. 2015 झालेल्या UPSC परीक्षेच्या निकालात शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला अन्सार शेख वयाच्या 21व्या वर्षी 361व्या रँकने IAS झाला. एका रिक्षा चालकाचा मुलगा IAS होऊ शकतो तर तुम्ही का नाही? अन्सार शेखने UPSC च्या अभ्यासक्रमासाठी कोणती पुस्तके वाचली? त्यांच्या सकाळ या वर्तमानपत्रातील करिअर मंत्र या सदरात त्यांनी ती सांगितलेली आहे. अन्सार शेख यांनी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी जी पुस्तके वाचली ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासासाठी ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया स्पेक्ट्रम इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स लेखक बी चंद्रा NCERTSचा 7वी ते 12वीपर्यंतचा भूगोल राज्यशास्त्र लेखक लक्ष्मीनाथ NCERTSची 9वी 10वीची पुस्तके मनाल .org चा अर्थशास्त्र विविध अर्थशास्त्रीय सर्वे अर्थसंकल्पावरील वार्षिक पुस्तके आणि वर्तमानपत्राचे रोज वाचन पर्यावरणाच्या अभ्यासासाठी शंकर IAS यांची पुस्तके विज्ञानाच्या अभ्यासासाठी NCERT 10वीपर्यंतची पुस्तके चालू घडामोडीसाठी इंग्रजी वर्तमानपत्राचे वाचन व्हिजन मॅगझिनचे वाचन हे झाले सर्व पूर्वपरीक्षेसाठी. मुख्य परीक्षेसाठी जनरल स्टडीज 1च्या पेपरसाठी मॉडर्न इंडिया लेखक बिपिन चंद्रा NCERTची 7वी ते 10वीपर्यंतची पुस्तके भारतीय संविधान खंड 1 लेखक तुकाराम जाधव IR न्यूज पेपर पेपर 3 करिता भारतीय अर्थव्यवस्था लेखक रंजन कांबळे इनसाइड ऑन इंडियाज यावरील अर्थशास्त्रीय नोंदी इंडिया इयरबुक IAS बाबा राज्यसभा TV वरील चर्चासत्रे बायजूस ऑनलाईन क्लासेस मृणाल ORG या वेबसाईटवरील माहिती या पुस्तकांचा उपयोग करून अन्सार शेख यांनी पूर्वपरीक्षेचा 8-8 तास व मुख्य परीक्षेचा 13 ते 16 तास अभ्यास करून यश संपादन केले. तुम्ही सुद्धा या व अजून इतर पुस्तकांचा वापर करून UPSC क्रॅक करू शकता तेव्हा अळस झटका व कामाला लागा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल हॉकी मोरो सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.